सोमवारी दुपारच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाने एका पॉश कुंटणखान्यावर धाड घालून एका मुलीची सुटका करण्यात आली तर दोघांना जेरबंद करण्यात आले. गोकुळपेठेतील उमाशंकर अपार्टमेंटमध्ये हा प्रकार सुरू होता. या दरम्यान याबाबत गुप्त माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून या काळ्या धंद्याचा बुरखा फाडला. इंटरनेटद्वारे चालणाऱ्या वर्दळीच्या गोकुळपेठ मार्केट स्थित उमाशंकर अपार्टमेंट येथील देहविक्रीय अड्ड्यावर धाड टाकून दोन जणांना अटक करण्यात आली तर एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केली आहे. या देहविक्रीय अड्ड्याचा सूत्रधार फरार झाला आहे. अभिजित शुद्धोधन फुलझेले, सतीश भूषण बगडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपी अभिजित व त्याचा फरार साथीदार एस्कॉर्ट सर्व्हिस नावाच्या वेबसाईटवर आंबट शौकीनांना मुली पुरवण्याचे आमिष दाखवतात. आरोपी सतीशने गोकुळपेठ मार्केट येथील उमाशंकर अपार्टमेंट येथे खोली क्रमांक 303 भाड्याने घेऊन ग्राहकांना जागा उपलब्ध करून देतो. अभिजित नावाचा इसम गरीब मुलींना पैशाचे प्रलोभन दाखवून देहविक्रीकरिता प्रोत्साहन करतात आणि बागडकरच्या खोलीवर ग्राहकांना मुली पुरवतो अशी माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांना मिळाली. ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हा इंटरनेटवर मोबाईल नंबर टाकून देह व्यापाराचा धंदा आणि मुली पुरवतो याची इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली. त्यानुसार आम्ही सापळा कारवाई रचली. सापळा कारवाईमध्ये हा जो मुख्य आरोपी आहे तो आपल्या ड्रायव्हरच्या हस्ते पीडित मुली ज्या दे व्यापारासाठी काम करतात त्यांचा ट्रान्सपोर्ट करत होता. त्याचा जो दुसरा जो आरोपी आहे तो आरोपी याच्यासाठी मध्यस्थीचं काम करत होता. आणि तिसरा जो आरोपी आहे तो आरोपी हा त्याने किरायाने घेतलेली रूम भाड्याने त्या कामासाठी पुरवत होता. ह्यामध्ये आम्ही रेट गोकुळपेठ हद्दीतील मार्केट एरियामध्ये उमाशंकर अपार्टमेंट आहे ह्या तिसऱ्या माड्यावर हा अभिजित नावाचा आरोपी आहे त्याची रूम आहे त्यामध्ये रेट केलेल्या आहे. ह्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत. 3 आरोपी अटक आहेत आणि एक महिला जी पीडित आहे तिला रेस्क्यू केलेला आहे. यावरून त्यांनी त्यांच्या पथकासह सोमवारी रात्री येथे उमाशंकर अपार्टमेंट येथील रूम नंबर 303 येथे बोगस ग्राहक पाठवून धाड टाकली. दरम्यान त्यांना तेथे एक मुलगी आढळली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून 2 आरोपींना अटक करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, NBCN न्यूज, नागपूर.